नमस्कार, आज आपण ई ऑफिसमध्ये टपाल क्रिएट कसे करायचे ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आलेले टपाल स्कॅन करून कॉम्प्युटरमध्ये एका फोल्डरमध्ये ते सेव्ह करून घ्यावे, जेणेकरून टपाल अपलोड करणे सोयीस्कर जाईल. त्यानंतर MIDC च्या इंट्रानेट पोर्टलवर जाऊन ई ऑफिस आयकॉनवर क्लिक करावे. इंटरनेटवर क्लिक केल्यावर आपल्याला ई ऑफिस हा आयकॉन डिस्प्ले होईल, त्यावर क्लिक करायचे आहे. ई ऑफिसचे लॉग इन पेज ओपन होईल. तिथे आपल्याला यूजर आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. यूजर आयडी ई ऑफिसमध्ये लॉग इन घेण्यासाठी IFMSचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरायचा आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला ई ऑफिसचे होम पेज डिस्प्ले होईल. त्यामध्ये लेफ्ट साईडला मेन्यू दिलेला आहे, त्यामध्ये ई फाईल हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. रिसीट बनवण्यासाठी रिसीटवरती जाऊन क्लिकमध्ये इलेक्ट्रॉनिक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. टपाल अपलोड करण्यासाठी अपलोड बटनवरती क्लिक करून सेव्ह केलेले टपाल सिलेक्ट करून ओपन करायचे आहे. अपलोड झालेल्या टपालची माहिती म्हणजेच ते कोणत्या तारखेस आलेले आहे, त्याचा विषय आणि ते टपाल कोणाकडून आलेले आहे ह्याची माहिती बाजूला दिलेल्या स्क्रीनमध्ये म्हणजेच डायरी डिटेल्समध्ये आपल्याला भरायची आहे. डायरी डेट म्हणजेच हे टपाल आपण कोणत्या तारखेस अपलोड केलेले आहे त्याची डेट ही नॉन एडिटेबल आहे. लेटर ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच हा हे लेटरचा काय क्रायटेरिया काय आहे, कॅटेगरी काय आहे, ते लेटर आहे, नोटिफिकेशन आहे, त्यानंतर ते डॉक्युमेंट्स आहे की कोणत्या ऑफिसचा रेफरन्स आहे. इथे मी लेटर सिलेक्ट करते. लँग्वेज, टपालची भाषा, टपाल हे कोणत्या भाषेतून आलेले आहे, हिंदी, मराठी की इंग्लिश. रिसीव्ह डेट, टपाल आपल्या ऑफिसमध्ये कोणत्या तारखेला रिसीव झालेले आहे त्याची तारीख. लेटर डेट, टपाल कोणत्या दिवशी बनवलेले आहे ती तारीख. डिलिव्हरी मोड, टपाल कोणत्या माध्यमातून आलेले आहे, बाय हँड, कुरियर, रजिस्टर्ड पोस्ट. टाइप ऑफ सेंडर, पाठवणारा प्रकार, प्लॉट होल्डर. कॉन्टॅक्ट डिटेल्स, हे टपाल आपल्याला JDS इम्पॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर्सकडून रिसीव झालेले आहे, DR चौधरींकडून. त्यामुळे मी नेममध्ये त्यांचं नाव टाईप करते. डेजिग्नेशन, डायरेक्टर. ऑर्गनायझेशन नेम, JDS इम्पॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. टपालवर दिलेला ॲड्रेस आपल्याला इथे टाईप करायचा आहे. ही माहिती भरून झाल्याच्या नंतर डाव्या बाजूला ॲड टू ॲड्रेस बुक्स असा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून भरलेली माहिती ही आपल्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह होईल आणि पुढच्या वेळेस इथे नाव टाईप केल्याच्या नंतर तो डेटा ॲड्रेस बुकमधून आपल्याला फेच होऊन येईल. कॅटेगरी अँड सब्जेक्ट, हे टपाल कोणत्या कॅटेगरीचे आहे म्हणजे त्याचा कोणत्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे तो डेटा सिलेक्ट करायचा आहे. मेन कॅटेगरी लँड, सब कॅटेगरी ऑप्शनल आहे
सब्जेक्ट खाली क्रिएट अँड सेंड जनरेट अँड सेंड बटनवरती क्लिक करून ते सेंड करायचे आहे. सेंडवर क्लिक केल्याच्या नंतर सेंड बॉक्सचा मेनू डिस्प्ले होईल. आपल्याला ते कोणाला पाठवायचे आहे त्याच्यामध्ये टूमध्ये आपल्याला त्यांचं नाव टाईप युजरचं नाव टाईप करायचं आहे. ह्याची कॉपी आपल्याला कोणाला द्यायची असेल तर सी सीमध्ये त्यांचं नाव टाईप करायचं आहे, त्या युजरचं नाव टाईप करायचं आहे. खाली सेंड बटनवर क्लिक करून सेंड झालेले टपाल चेक करण्यासाठी इथे सेंड बॉक्सच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपण ही फाईल दोन युजर्सला सेंड केली असल्यामुळे त्याच्या दोन एंट्रीज जनरेट झालेल्या आहे, आनंद भोईर आणि विनोद जाधव. सी सीमध्ये टाईप केलेल्या युजरला ब्रॅकेटमध्ये वन असा रिसीट नंबर जनरेट होईल.